नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे नऊ डिसेंबर दोन हजार बावीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू ग्राहकचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर या ठिकाणी चॅनलला तुम्ही अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न खालीलपैकी कोणत्या क्रिकेट संघाने विजय हजारे ट्रॉफी दोन हजार बावीसचं संस्करण या ठिकाणी जिंकलेलं आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी सौराष्ट्र संघ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर विजय हजारे ट्रॉफी दोन हजार बावीस ही या ठिकाणी सौराष्ट्राने या ठिकाणी जिंकलेली आहे विजेता आहे सौराष्ट्र आणि उपविजेता कोण आहे असं विचारलं तर उपविजेता आहे आपला महाराष्ट्र राज्य ठीक आहे सौराष्ट्राने आता या ठिकाणी चौदा वर्षानंतर ही जी काही ट्रॉफी आहे विजय हजारे ट्रॉफी ही जिंकलेली आहे बऱ्याच एक्झाममध्ये विचारलं जातं की विजय हजारे ट्रॉफी किंवा रणजी ट्रॉफी ही कोणत्या खेळ संबंधित आहे तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे ठीक आहे मग या वर्षीची ही जी काही विजय हजारे ट्रॉफी झाली दोन हजार बावीसची ची फायनल मॅच ती कुठे झाली तर नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद या ठिकाणी जर तुम्हाला असं विचारलं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वाधिक जास्त वेळा विजय हजारे ट्रॉफी कोणी जिंकली आहे तर या ठिकाणी सर्वात जास्त तमिळनाडूने जिंकली आहे पाच वेळेस आणि दोन नंबरला आहे महाराष्ट्र राज्य चार वेळेस विजय हजारे ट्रॉफी जिंकलेली आहे आता या वर्षी जी काय दोन हजार बावीसची ची विजय हजारे ट्रॉफी झाली त्याच्यामध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार कोणाला भेटला आहे तर ऋतुराज गायकवाड यांना भेटलेला आहे आणि त्यांनी आ अजून एक रेकॉर्ड आहे एकाच ओव्हर मध्ये 7 सिक्स त्यांनी या ठिकाणी मारलेत या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे काळजीपूर्वक वही मध्ये लिहून घेत चला आता पुढे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओ मध्ये 12 प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कुठल्या एग्जाम ची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वन डिस्ट्रिक्ट वन स्पोर्ट नावाची योजना स्कीम या ठिकाणी सुरू केली आहे अत्यंत महत्त्वाची ही स्कीम आहे विचारली जाण्याची शक्यता आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तर प्रदेशचे जे काही मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ त्यांनी या ठिकाणी वन डिस्ट्रिक्ट वन स्पोर्ट नावाची स्कीम सुरू केली आहे अशाच प्रकारे वेगवेगळ्या वेग रा राज्यांमध्ये काही अलीकडील महिन्यांमध्ये वेगवेगळ्या महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत त्याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करूया जसं की परिवार कल्याण कार्ड योजना उत्तर प्रदेशमध्ये सुरू करण्यात आली लक्ष्मी भंडार योजना पश्चिम बंगालमध्ये छाता योजना ओडिसामध्ये शंभर दिवसांची शहरी रोजगार हमी योजना राजस्थानमध्ये पुदुमाई पेन योजना तमिळनाडू मध्ये सिनेमॅटिक पर्यटन धोरण योजना गुजरातमध्ये हमार बेटी हमार मान योजना छत्तीसगडमध्ये अंडी आणि दूध योजना केरळमध्ये हिमकॅड योजना हिमाचल प्रदेशमध्ये अप्पर भद्रा योजना कर्नाटकमध्ये लाडली योजना हरियाणामध्ये भाग्यश्री योजना कर्नाटकमध्ये पंचवटी योजना हिमाचल प्रदेशमध्ये आणि मुख्यमंत्री लखपती दिदी योजना उत्तराखंडमध्ये या सर्व योजना अत्यंत महत्त्वाच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा जागतिक बँकेच्या अहवालानुसार परदेशामध्ये असलेल्या स्थलांतरित कामगारांकडून शंभर अब्ज डॉलर प्राप्त करणारा टिंबटिंब हा जगातील पहिला देश आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या ठिकाणी जागतिक बँकेने एक अहवाल दिला आहे त्याच्या अंतर्गत जे काही विद्यार्थी मित्रांनो परदेशामध्ये काम करीत असणारे आपले जे काही स्थलांतरित मजदूर आहेत कामगार आहेत त्यांच्याकडून शंभर अब्ज डॉलर प्राप्त करणारा भारत हा जगातील पहिला देश या ठिकाणी ठरलेला आहे ठीक आहे हेच या ठिकाणी दोन हजार बावीसमध्ये भारताला जवळपास एकोणनव्वद पूर्णांक चार अब्ज डॉलर या ठिकाणी रेमिटन्स मिळालं होतं परदेशातून रेमिटन्स म्हणजे काय परदेशातून पाठवणाऱ्या व्यक्तींना या ठिकाणी म्हणता येईल रेमिटन्स ठीक आहे आणि अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो जागतिक बँकेबद्दल तर या ठिकाणी जागतिक बँकेने किंवा वर्ल्ड बँकेने जे काही इंडियाची जी डी पीची ग्रोथ आहे दोन हजार बावीस तेवीस साठी ती किती सांगितली आहे तर जवळपास सहा पूर्णांक नऊ टक्क्यांनी ग्रोथ होईल या ठिकाणी भारताची ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे दोन्ही गोष्टी कशा संदर्भात आहेत जागतिक बँकेच्या अहवालात संदर्भात तर लगेच आपण जागतिक बँक म्हणजेच वर्ल्ड बँकेबद्दल पाच गोष्टी जाणून घेऊया स्थापना झाली जुलै एकोणीसशे ला मुख्यालय हे वॉशिंग्टन डीसी या ठिकाणी सध्याचे अध्यक्ष आहेत डेव्हिड मालपास एमडी आणि सी CFO आहेत अंशुला कांत आणि मुख्य अर्थशास्त्रज्ञ आहेत पेनी गोल्ड्स बर्ग असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महत्वाचा प्रश्न आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आजच्याच दिवशी म्हणजेच नऊ डिसेंबरला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो उद्देश काय याच्या मागचा पर्पज काय तर भ्रष्टाचार मुक्त समाजाच्या मूल्याची जाणीव वाढवणे आणि ती जी काही मूल्य आहेत व्हॅल्यू आहेत ती वाढवण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नऊ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस साजरा करण्यात येत असतो ठीक आहे कशाबद्दल बोलण्यात आलं महत्वाच्या दिवसाबद्दल तर आज सुरुवातीलाच जे काही डिसेंबर महिन्यात चालू आहे डिसेंबर महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया जसं की एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस डिसेंबरला चार दिवस असतात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस तीन डिसेंबरला असतो जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबरला असतो बी आर आंबेडकर यांची पुण्यतिथी सात डिसेंबरला असतो सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवससुद्धा असतो चौदा डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबर विजय दिवस अठरा डिसेंबर भारतातील अल्पसंख्याकांचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबर गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबर किसान दिवस चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबर सुशासन दिवस भारतामध्ये साजरा करण्यात येत असतो पाव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अमेरिकेमध्ये द एमिसरी ऑफ पीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे पहा पुरस्काराचं नाव लक्षात असू द्या द एमिसरी ऑफ पीस नावाचा पुरस्कार आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए श्री श्री रविशंकर यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो यू एसमधील राष्ट्रीय नागरी हक्क संग्रहालयाद्वारे या ठिकाणी अमेरिकेमध्ये द एमिसरी ऑफ पीस या अवॉर्डने या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे पर्याय क्रमांक ए श्री श्री रविशंकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच काय करूया मागील काही महिन्यांमध्ये जे काही महत्वाचे महत्वाचे पुरस्कार देण्यात आले त्याच्यावरती सुद्धा आपण लगेच या ठिकाणी रिव्हिजन टाकूया जसं की जेसीबी साहित्य पुरस्कार दोन हजार बावीस देण्यात आलाय खालीद जावेद यांना एक्सलन्स इन लिडरशिप फॉर फॅमिली प्लॅनिंग पुरस्कार देण्यात आला आहे दोन हजार बावीसचा भारताला फिक्कीकडून जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला आहे राजेंद्र पवार यांना गांधी मंडेला पुरस्कार दोन हजार बावीस देण्यात आला आहे दलाई लामा यांना फ्रेंच सरकारचा शेवेलियर पुरस्कार देण्यात आला आहे अरुणा साईराम यांना डॉक्टर अब्दुल कलाम सेवा पुरस्कार देण्यात आला आहे रवी कुमार सागर यांना रिस्पॉन्सिबल टुरिझम ग्लोबल अवॉर्ड भेटला आहे केरळच्या टुरिझमला कुवेंपूर राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार बावीस भेटला आहे व्ही अण्णामल्लाई यांना आणि आपण आताच पाहिलं द एमिसरी ऑफ पीस पुरस्कार भेटला आहे श्री श्री रविशंकर यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा आयझॅक हरजोग कोणत्या अरब देशाला भेट देणारे इस्रायलचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बहरीन या अरब देशाला भेट देणारे इस्रायलचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले आहेत आणि त्यांचं नाव काय आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या आयझॅग हरजोग असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी भेट दिली आहे ॲज अ पहिले इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणत्या देशाला अरब देशाला बहरीन नावाच्या ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज ज्याचं नाव आहे बी ई म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याचे नवीन एम डी आणि सीईओ कोण बनले आहेत सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सुंदर रामन राम मूर्ती असं त्यांचं नाव आहे हो लक्षात असू द्या बी एस सीचा चा फुल फॉर्म काय बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याचे जर तुम्हाला चेअरमॅन विचारले त्यांचं नाव हो काय आहे एस एस मुंद्रा असं त्यांचं नाव हो आहे आणि याचे एम डी आणि सीईओ कोण आहेत असं विचारलं तर लक्षात असू द्या सुंदर रामन राममूर्ती असं त्यांचं नाव आहे हो या दोन व्यक्तींमध्ये कन्फ्युजन बिलकुल होऊ देऊ नका लगेच या ठिकाणी काय करूया मग अलीकडील काही नवीन नियुक्त झाले दोन हजार बावीसमध्ये त्याच्यावरती चर्चा करूया जसं की पंधरावे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू चौदावे उपराष्ट्रपती आहेत जगदीप धनखर सत्तावीसावे सी जी ए आहेत भारती दास नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी नीती आयोगाचे सीई ओ आहेत परमेश्वरन अय्यर सी बी डी टीचे अध्यक्ष आहेत नितीन गुप्ता बी एस सीचे अध्यक्ष आहेत एस एस मुंद्रा आणि एम डी आणि सीईओ आहेत सुंदररामन राममूर्ती एन एस सीचे एम डी आणि सीईओ आहेत आशिष कुमार चव्हाण महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर भारतीय कायदा आयोगाचे अध्यक्ष आहेत ऋतुराज अवस्थी संसद टी व्हीचे सीईओ बनले आहेत उत्पल कुमार सिंग स्टारबक्सचे सीईओ आहेत लक्ष्मण नरसिंहन आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष बनले आहेत मोहम्मद तय्यब इकराम आणि फिक्कीचे अध्यक्ष बनले आहेत सुब्रकांत पांडा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारताने कोणत्या देशासोबत स्थलांतर आणि गतिशीलता या करारावरती स्वाक्षरी केलेली आहे इंग्रजीमध्ये म्हणता येईल मायग्रेशन अँड मोबिलिटी अॅग्रीमेंट काय म्हणता म्हणता येईल मायग्रेशन अँड मोबिलिटी अॅग्रीमेंट तर सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत आणि जपान या दोन देशा देशांमध्ये या ठिकाणी मायग्रेशन आणि मोबिलिटी अॅग्रीमेंटवरती या ठिकाणी सिग्नेचर झालेली आहे स्वाक्षरी झाली आहे लगेच या ठिकाणी जर्मनीबद्दल सुद्धा आपण चर्चा करूया अध्यक्ष आहेत फ्रँक वॉल्टर राजधानी आहे बर्लिन आणि चलन वापरलं जातं युरो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोणत्या वाहतुकीसाठी डीजी यात्रा सुविधेचे उद्घाटन करण्यात आलेले आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एअर ट्रॅव्हल म्हणजे जे काही हवाई वाहतूक आहे याच्यासाठी या, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो डीझी यात्रा सुविधेचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा कोणत्या देशाने आपले नवीनतम हायटेक बॉम्बर बी ट्वेंटी वन रेडरचे या ठिकाणी अनावरण केलेले आहे इनॉग्रेशन केलेलं आहे के उद्घाटन केलेलं आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अमेरिका या देशाने त्या देशाच्या अंतर्गत त्या देशाचे नवीनतम हायटेक बॉम्बर बी ट्वेंटी वन रेडरचे या ठिकाणी इनॉग्रेशन केलेलं आहे पर्याय क्रमांक डी अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा सहाव्या क्रमांकाच्या वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये होणार आहे असं विचारलं आहे तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्रातील नागपूर या शहरामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सहाव्या क्रमांकाची जे काही वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे त्याचं या ठिकाणी उद्घाटन होणार आहे मला लगेच कोणीतरी कमेंट करून सांगा याच्या अगोदर जे काही पाच वंदे भारत एक्सप्रेस होत्या आणि त्यांचा जो काही रूट आहे एवढंच मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे पहिली वंदे भारत एक्सप्रेस दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी या पाचही वंदे भारत एक्सप्रेसचा जो काही रूट आहे मार्ग आहे तो या ठिकाणी कमेंट करून सांगायचा आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा पहिली भारत मध्य आशिया राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक कोणत्या शहरामध्ये आयोजित केलेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली पहली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिली भारत मध्य आशिया राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची बैठक या शहरामध्ये आयोजित करण्यात आली आहे ठीक आहे सोबत सोबत एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या एन एस ए म्हणजेच नॅशनल सेक्युरिटी अॅडवायझर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर त्यांचं नाव आहे माननीय अजित डोवालजी असं त्यांचं नाव आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा कोणत्या देशाने डिसेंबर दोन हजार बावीस साठी यू एन एस सी चे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे सर्वप्रथम यू एन एस सी फुलफॉर्म काय युनायटेड नेशन्स सेक्युरिटी काउन्सिल संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद असं मराठीमध्ये म्हणता येईल आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपला प्यारा भारत देश तर भारताने डिसेंबर दोन हजार बावीस साठी हे जे काही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आहे त्याचं या ठिकाणी अध्यक्षपद या ठिकाणी स्वीकारलेलं आहे ज्या ठिकाणी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची स्थापना झाली चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीसला मुख्यालय आहे न्यूयॉर्क युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या ठिकाणी आणि जर तुम्हाला असं विचारलं भारताला आजपर्यंत किती वेळेस यू एन एस सीचं अध्यक्षपद भेटलेलं आहे तर आठ वेळेस बरोबर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट ही जी काही मेहनत आम्ही घेत आहोत मराठी विद्धर्ती, विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी आपल्या मायबोली मराठी भाषेमध्ये ही कशी वाटते नक्कीच कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारताच्या कोणत्या प्रदेशामध्ये दे, देशातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय योग केंद्र स्थापित झालेली आहे दिल्ली चंदीगड जम्मू काश्मीर किंवा हरियाणा तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंद्यासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काहीच हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दरोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद